प्रश्नावरून वारंवार मंत्रिमंडळ विस्तारावर बोट ठेवलं जाते, जाणीवपूर्वक काही कायदेशीर अडचणी आहेत म्हणून विस्तार होत नाही आणि आमचीच सत्ता परत येईल असे देखील काही नेते बोलत आहेत, खास करून शिवसेने. मला असं वाटतं की असं जे नेते बोलत आहेत ते किती भाबडे आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि ते दिवसातनं किती वेळा काय काय बोलतात हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे आपल्या तोंडाची वाफ गमवणं अशा प्रकारचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कृपया मला विचारू नका. त्याच्याकरता आमचे छोटे प्रवक्ते असतील त्यांना तुम्ही विचारा. मात्र 32 दिवस 5 लोकांचं ज्यांनी सरकार चालवलं त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार ठेवला आहे का? आमचं मंत्रिमंडळ लवकरच होईल, आम्ही कुठलंही काम अटकू देणार नाही. जनतेच्या प्रश्नावरून वारंवार मंत्रिमंडळ विस्तारावर बोट ठेवलं जाते, जाणीवपूर्वक काही कायदेशीर अडचणी आहेत म्हणून विस्तार होत नाही आणि आमचीच सत्ता परत येईल असे देखील काही नेते बोलत आहेत, खास करून शिवसेने. मला असं वाटतं की असं जे नेते बोलत आहेत ते किती भाबडे आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि ते दिवसातनं किती वेळा काय काय बोलतात हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे आपल्या तोंडाची वाफ गमवणं अशा प्रकारचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कृपया मला विचारू नका. त्याच्याकरता आमचे छोटे प्रवक्ते असतील त्यांना तुम्ही विचारा. मात्र 32 दिवस 5 लोकांचं ज्यांनी सरकार चालवलं त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार ठेवला आहे का? आमचं मंत्रिमंडळ लवकरच होईल, आम्ही कुठलंही काम अटकू देणार नाही.